अमरावतीचे पालिका आयुक्त आपले कर्तव्य बजावत असताना काही लोकांनी पालिका आयुक्तांवर हल्ला करून आयुक्तांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केलाय. घडल्या घटनेचा निषेध म्हणून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना निवेदन सादर करून घटनेचा निषेध व्यक्त केलाय. वारंवार होत असलेल्या राजपत्रीय अधिकाऱ्यांवर वारंवार होत असलेले हल्ले त्वरित थांबले पाहिजेत आणि अशा घटनांवर वेळी शासनाकडून निर्बंध घालणं आवश्यक आहे. अन्यथा राजपत्र अधिकारी संघटनेकडून सविनय पद्धतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी यावेळी दिलाय. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे, सहायक आयुक्त विक्रमसिंह पाटील, सहायक आयुक्त पुष्पकंद भगत, नगर अभियंता संदीप कारंजे, लक्ष्मण छलवादी, कार्यालय अधीक्षक युवराज गाडेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री प्रवीण आष्टीकर साहेब यांच्यावर काल काही लोकांनी अंगावर शाईफेक केली, त्यांना धक्काबुक्की केली. तर सदरची घटना ही खूप निंदनीय आणि निषेधार्ह आहे. अशा प्रशासकीय अधिकाऱ्यावर शासकीय काम करत असताना चुकीच्या पद्धतीने शाईफेक करणे, मारहाण करणे हे सर्वप्रथम सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने राजपत्रीय संघटनेच्या वतीने आम्ही याचा निषेध करतो. सदरच्या सर्व लोकांना त्वरित खरंतर अटक झालीच पाहिजे आणि पुढील कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. आणि सर्वच महाराष्ट्रातील सर्व जे काही राजपत्रित अधिकारी संघटना आहे याच्या वतीनं सर्वत्रच या संदर्भामध्ये माननीय आयुक्त, माननीय कलेक्टर यांच्याकडे सर्वांनीच निवेदनं दिलेली आहेत की संबंधितांवर योग्य ती कडक कारवाई करावी. आणि मी लोकांना हे पण सांगू इच्छितो की अशी जी चुकीच्या पद्धतीची स्टंटबाजी, चुकीच्या पद्धतीचं शाईफेक करणं, प्रतिमामलिन करणं ही बाब खरं तर खूप गंभीर आहे. यापेक्षा आपण जे काही आपलं काही म्हणणं आहे, मागणी आहे, ही आपण सविनय किंवा कायदेशीर पद्धतीने आपण प्रशासनाकडे दिली पाहिजे, आपलं मत मांडलं पाहिजे आणि हा त्याचा मार्ग होऊ शकत नाही. त्यामुळे ही एक क्रिमिनल माइंडने केलेलं काम आहे आणि पूर्वनियोजित केलं दिसतं. त्यामुळं यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं चुकीचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या संदर्भात सर्वजण निषेध व्यक्त करून काळ्या फितीवरून काम पण करणार.